ladies and gentlemen, welcome back to another video. And today we are at the capital of mighty Marathon Park. Yeah, this is Raigad Fort. Basically, we are here at the Ropeway station. So what we'll do? Our plan is to basically go by Ropeway on the one side, and we'll climb down by walking. So here we'll first get the ticket of Ropeway. And it's around 320 for the both side, like going up and going down. And for one side, it's 190 rupees. And here we are, RTA. चाललो आपण वर रोपो स्टार्ट झाली आपली. फायनली आलो आपण आता रोपवेनीवरती. जसं आपण रोपवेनीवरती आलो, आपल्या इथं तिकीट द्यावं लागतं. 25 rupees आहे का? अँड आय थिंक फॉर फॉरेनर इट्स 100 rupees. सो हे तिकीट काढलेलं आहे आपण. आशिष काय म्हणतो तू, कसं वाटतं? एकदम गारगार वाटतं. गारगार वाटतं. रोपवेज एक्सपिरियन्स कसा होतो? एकदम मौसम, परत कधीच येणार नाही. सो गाइज, यू कॅन रीड आउट दिस इन्फॉर्मेशन, पॉज द व्हिडिओ. रोपवे साठी तुम्ही चढून आला की तुम्हाला फर्स्ट मेन दरवाजा लागेल, इथं लिहिलंय. आता आलो की आपल्याला ही प्लेस दिसते, राण्यांचे महाल येते, राजांचे. हा बालेकिल्ल्याचा एरिया आहे आणि समोर ते टकमक टोक. गंगासागर तलाव आहे, तर हा त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी यूज करायचे. हा मालाच्या साईडला देखील
महाराजांच्या राजवाड्याचा परिसर आहे। सो दिस इज बेसिकली द चेंबर ऑफ सिक्रेट डिस्कशन। खलबत खाना होता तो बेसिकली जे गुप्तहेर होते लाइक बहरजी नाईक होते ते इकडे येऊन त्यांचे डिस्कशन चालू होते। तर हा खलबत खाना मे बी याच्या खाली आहे, आपण त्याच्यात जाऊन येऊ। बापरे हा पूर्ण अंधार येतो, हा खलबत खाना आहे, सिक्रेट रूम। आता आत्ता जात नाही मी कारण खूप अंधार आहे। ओके हे सिक्रेट रूम आहे, चला परत। महाराजांच्या मंत्रिमंडळातले काही लोकांचे घर आणि तो समोरचा डोंगर, मी असं ऐकलंय की समोरच्या डोंगरावर ना जेव्हा इंग्रज हल्ला करत होते त्यांनी इथून हल्ला केलेला। आता माहीत नाही किती खरं आहे किती खोटं आहे, बट आता त्या डोंगराचं नाव आहे लक्षात नाही, पण त्या डोंगरावर हल्ला केलेला। नगरखान्याकडे आपण नंतर येऊ, फर्स्ट आपण या साईडचे एरिया विजिट करू कारण इकडे गर्दी खूप आहे, येता नाही आपण। हा आपण बाजारपेठे साईडला जात आहे, ही समोर बाजारपेठ दिसते तुम्हाला। नगरखान्याजवळ गर्दी होती त्यामुळं आणि डिसाईड केलं की आपण इकडे जाऊ, आणि हा सगळा एरिया समोरचा बाजारपेठेचा आहे, शिवकालीन बाजारपेठ। आणि तिकडं दिसतंय जगदीश वराचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे समाधी आहे महाराजांची। होळीच्या माळावरून आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन पण पुढे जाऊ। ही आहे बाजारपेठ, शिवकालीन बाजारपेठ। जगदीश्वर मंदिराजवळ आलो आपण, आता मंदिरात जाऊ शकतो। ही आहे एंट्रन्स जगदीश्वर टेम्पलचं प्रवेशद्वार, आपण पाय पडतो। Thank you.
चला. ही महाराजांची समाधी. सो बेसिकली ती महाराजांच्या कुत्र्याची समाधी आहे. जेव्हा महाराजांचं कमिशन चालू होतं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांच्या कुत्र्याने उडी घेतली होती असं म्हटले जाते. तर त्याच कुत्र्याची समाधी इकडे आहे आणि ते तिकडे आपण पाहिली. ते होती हिरोजी इंदुलकर यांना महाराजांनी त्यांच्या नावाने दिलेली पाहिली. गडाची बांधणी झाल्यानंतर राजांनी हिरोजी इंदुलकर यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर हिरोजींनी काही वतन किंवा जागेदारी न मागता त्यांना महाराजांना सांगितलं की माझ्या आठवणीने फक्त एक पायरी द्या आणि ते सुद्धा त्या गेटच्या इथं. तर बेसिकली आता जे आपण शूटिंग केलं तर ते ती पायरी होती आणि त्याच्याच बाजूला आता मी दाखवतोय की महाराजांनी विचारलेलं हिरोजींना की ठीक आहे तुम्ही रायगड बांधला तर त्याची काय गॅरंटी म्हणजे त्याच्या भक्कमतीची काय गॅरंटी. तर त्याचं प्रतिज्ञापत्रक हे त्या गेटच्या साईडलाच हिरोजींनी केलेलं आहे. तर ते मी आता दाखवतो. तर हेच ते प्रतिज्ञापत्र आहे जे हिरोजींनी लिहिलं होतं. हीच ते रायगडच्या भक्कमतीची गॅरंटी होती. आणि आता ती पायरी आता जसं आधी सिनेमॅटिक्समध्ये पाहिलं ती ही पायरी. आता टकमक टोकाकडे जाऊ आपण. त्याच्यासाठी इथून रोड आहे इथं बघितलं. टकमक टोक हे तसं बघितलं तर मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह प्लेस बोलू शकतो आपण रायगडावरची. तर टकमक टोकवरनं मेनली जे कैद्यांना शिक्षा व्हायची मृत्यूदंड तर तिथून जे कैदी म्हणण्यापेक्षा जे शिक्षेस पात्र होते तर त्यांना ते टकमक टोकावून खाली फेकलं जायचं. तर आता आपण त्याच टकमक टोकावर चाललो आहे.
सो आता आपण नगरखान्याच्या एरियामध्ये आलेलो आहे. समोर महाराजांची मूर्ती आहे. ही आहेत धान्याचे कोठार. सो हा आहे हत्ती तलाव. रायगडवर चढताना तुम्हाला हा लागेल पहिला, अदरवाईज उतरताना तुम्हाला हा भेटेल. आता आम्ही निघालो परतीच्या वाटेवर. आता गड उतरायला चालू केलं आम्ही. येताना आम्ही रोप वेने आलेलो, वन साईड रोप वेने, आणि उतरताना आम्ही आता पायवाट घेतोय. उतरताना बघू महादरवाजा वगैरे कवर करेल आणि त्याच्यानंतर व्हिडिओ क्लोज करेल. पर्यटक मगटो जिथून आपण आलो. अशा प्रकारे आपण आता महादरवाजाजवळ पोचलेलो आहे. आपल्या प्रवासातला जवळजवळ रायगड वरचा अंतिम टप्पा आहे. त्याच्यानंतर आपण खाली उतरू. तर हा होता महादरवाजा. आणि आता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता खाली उतरायला चालू करू. अच्छा, आपल्या रायगड सफरीमध्ये मी व्हिडिओ इथंच क्लोज करतो. नेहमीप्रमाणे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, कमेंट आणि शेअर करा. प्लस चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रांना वगैरे सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.